जगातील पहिला अंतराळवीर ठरलेल्या व्यक्तीचं नाव सगळ्यांनाच माहिती असेल, पण त्या पहिल्या अंतराळवीराच्या आधीही एका भटक्या कुत्र्यानं अंतराळाचं दर्शन घेतलंय असं तुम्हाला सांगितलं तर नवल वाटेल, पण हे खरंय। युरी गागारिन या जगातील पहिल्या अंतराळवीराच्या 4 वर्ष आधी एक भटकी कुत्री जगातील पहिली अंतराळवीर ठरली होती। त्या पहिल्या भटक्या अंतराळवीर कुत्रीचं नाव होतं लायका। त्याचं झालं असं की दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने प्राथमिक अवस्थेतील क्षेपणास्त्रे वापरली होती। याचं महत्व रशियानं अचूक ओळखून युद्धानंतरच्या काळात अवकाश संशोधनात आघाडी घेतली आणि 1957 साली स्पुटनिक हा कृत्रिम उपग्रह रशियानं अवकाशात सोडला। पहिला उपग्रह सोडल्यानंतर सोव्हिएत युनियननं 3 नोव्हेंबर 1957 या दिवशी स्पुटनिक 2 चे त्याच्या कक्षेमध्ये यशस्वी प्रक्षेपण केलं। स्पुटनिक 2 हा स्पुटनिक 1 पेक्षा जरा वेगळा उपग्रह होता, कारण पहिल्यांदाच लायका ही कुत्री अंतराळात पाठवण्यात आली होती। खरं तर लायकाच्या माध्यमातून एका सजीवाला अंतरिक्षात पाठवून रशियानं जगाला अचंबित केलं होतं। ही कुत्री पाठवण्यामागे मुख्य उद्देश हा अंतरिक्ष प्रवासाच्या सजीवांवर होणारा परिणाम जाणून घेणे हा होता। लायका ही मॉस्कोच्या रस्त्यावरील एक भटकी कुत्री होती। भटके प्राणी हे बऱ्याच वेगवेगळ्या कारणांसाठी सोव्हिएत संशोधकांच्या प्रयोगासाठी फार चांगल्या प्रकारे उपयुक्त होते। ह्या कुत्र्यांना टोकाची थंडी आणि भुकेचा सामना करावा लागतो या निकषावर निवडण्यात आलं होतं। लायका सोबत इतरही 2 कुत्री निवडण्यात आली होती। लायकाची हृदय गती, तापमान, रक्तदाब इत्यादी गोष्टी तपासण्यात आल्या। जेव्हा लायकाला एका यंत्रामध्ये बसवून अवकाशात प्रक्षेपित केलं गेलं, स्पुटनिक 2 ने तिला झोपण्यासाठी किंवा उभे राहण्यास पुरेशी जागा ठेवली होती आणि अगदी व्यवस्थित बांधलेलंही होतं। हवेवर पुनर्प्रक्रिया करणाऱ्या उपकरणाद्वारे पुरेशा ऑक्सिजनचाही पुरवठा ठेवला होता। जिलेटिनने पॅक केलेलं खाद्य आणि पाणीही लायकासाठी उपलब्ध होतं। लायकाला शरीरातील विष्ठा बाहेर टाकण्यासाठी एक पिशवीही लावली होती आणि त्यात दिसून येणाऱ्या बदलांच्या परीक्षणासाठी इलेक्ट्रोड जोडलं होतं। सुरुवातीला तिने काही खाल्लं नाही, पण नंतर तिने व्यवस्थित खाणं सुरू केलं। नंतर पुढे आले की अवकाशात गेल्यानंतर काही तासातच लायकाचा मृत्यू झाला। यानाच्या अचानक वाढलेल्या तापमानामुळे ती ओव्हरहीट झाली होती। स्पुटनिक 2 च्या उच्च दाबाने ती बंदिस्त असलेल्या केबिनमधील वाढलेलं तापमान सहन करू शकली नाही। लायकाच्या मृत शरीरानं 5 महिन्यात 27,000 वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा मारल्या। जेव्हा त्या यानाच्या कक्षेचा कार्यकाळ संपला तेव्हा मृत लायकाच्या अस्थी त्या यानासोबत जळून खाक झाल्या। पण वजनरहित अवस्थेत सजीवांवर काय परिणाम होऊ शकतं हे मोहिमेतून नक्कीच समजलं होतं। आज अवकाश संशोधनात मानवानं जी प्रगती केली आहे ते शक्य झालं ते एका अवकाश भरारीमुळं, ज्यात मॉस्कोतल्या त्या एका भटक्या कुत्रीला मानवी भविष्यासाठी आपले प्राण त्यागावे लागलेत। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अधिक माहितीसाठी आमच्या द कॉलम न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।